सांगली मिरज रोडवरील सेवा सदन हॉस्पिटल जवळ छोटा हत्ती टेम्पोची मोटरसायकलला धडक एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी सांगली मिरज रोडवरील सेवा सदन हॉस्पिटल जवळ छोटा हत्ती टेम्पोची मोटरसायकलला ला धडक एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी सांगली मिरज रोडवरील सेवा सदन हॉस्पिटल जवळ छोटा हत्ती टेम्पो आणि मोटरसायकलचा अपघात अपघातामध्ये मोटरसायकल वरील एक जण जागीच ठार झालाय तर महिला ही गंभीर जखमी झालेली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की रायगोंडा शिवरुद्र बेळंके हे त्यांची मोटरसायकल वरून त्यांची पत्नी सुशिला रायगोंडा बेळंकी वैवर्ष साठ यांना घेऊन सेवा सदन हॉस्पिटलकडे टर्न घेत असताना सांगलीहून मिरज कडे येणारा छोटा हत्ती चारचाकी वाहनाने बेळंकी यांच्या मोटरसायकलला भरगाव वेगाने धडक दिले यामध्ये रायगोंडा शिवरुद्र बेळंकी वयवर्ष पासष्ट राहणार सुभाषनगर मिरज हे जागीच ठार झाले तर पाठीमागील बाजूस बसलेल्या त्यांच्या पत्नी सुशिला रायगोंडा बेळंकी वैवर्ष साठ या राहणार मिरज या गंभीर जखमी झाल्या तात्काळ त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय घटनास्थळी महात्मा गांधी चौक पोलीस दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे Bureau report, SBN Marathi, Mirrors.